मराठा इतिहास आणि समृद्ध पर्यावरण या दोघांची साक्ष म्हणजे जुने लाकडी वाडे. राज्यात आता असे वाडे फार कमी शिल्लक राहिलेत. पेशवाईचा हा खजिना चित्रपटात पाहायला मिळतो. पुण्यातील सर्वात मोठा शनिवार वाडा इंग्रजांनी जाळला, मात्र इतर ठिकाणी असे काही वाडे आजही शिल्लक आहेत. नाशिकमधल्या पेशवेकालीन वारशाची आठवण करून देणारा हा वाडा पाहूया. अठराशे 1818 ला पेशवाई खालसा झाली. ब्रिटिशांनी भारतभर आपलं साम्राज्य पसरलं. या पेशवाईची एक खूण मात्र नाशिकमध्ये अजूनही उभी आहे. पेशवेकालीन सरकार वाडा, हा वाडा पूर्णपणे ढासळला होता, मात्र पुरातत्व विभागानं तो पुन्हा उभारला. या वाड्याची भिंत अतिशय गुळगुळीत अशा दगडानं बनवली होती, त्यामुळं याला चोपडा वाडा असंही म्हणायचे. याच वाड्याला पुलावरचा वाडा असंही काही जण म्हणायचे. मात्र सराफा बाजारातल्या या ऐतिहासिक ठेव्याला वाळवी लागत चालली होती. अतिशय जीर्ण अवस्थेत सरकारवाडा होता, मात्र कोट्यवधींचा खर्च करून पुन्हा याचं जतन केलं जात आहे. लाकडी कोरीव काम, पूर्व पश्चिमेच्या उन्हाचा खेळ यांना पुन्हा पुनरुज्जीवन मिळतंय. दरबार हॉलला नवा साज चढलाय. वाडा, त्यातला कारंजा, जुन्या काळातल्या कड्या, जिने, हे सारं पाहणं केवळ अवर्णनीय आहे. सरकारवाडा बघताना मला खूपच आनंद झाला की ज्याच्यामध्ये हा पेशवेकालीन वाडा आहे, 300 वर्ष जुना वाडा होता, की जिथलं कोरीव काम, शिसवी, स्पेशली शिसवी लाकडामध्ये जे केलेले आहे, खांबांवरचं कोरीव काम, इथे आम्हाला नाण्यांपासून तर वेगवेगळ्या वेदांपर्यंतची माहिती मिळाली. मी इथं सरकारवाडा बघायला आलो आणि या सरकारवाड्यामध्ये मी जे बघितलं म्हणजे ते आश्चर्यकारकच आहे की इतिहासकालीन वस्तू की ज्या आजपर्यंत आम्ही बघितल्या नाही, फक्त पुस्तकामध्येच बघितल्या, त्यास प्रत्यक्ष आम्हाला बघायला मिळाला. उदाहरणार्थ 2500 वर्षापूर्वीचा महाराष्ट्राचा नकाशा कसा होता तो आज प्रत्यक्षात आम्ही बघितला. संपूर्ण सागाचं बांधकाम, त्यातली सुबकता आजही आहे तशीच रेखाटण्याचा प्रयत्न केला जातोय. पुरातत्व विभाग यासाठी 5 वर्षापासून झटतोय. पश्चिमेकडच्या भागातील पहिला मजला जो या वाड्याला कधी अस्तित्वात नव्हता, तो आम्ही परत जसा होता तसा मूळ स्वरूपामध्ये बांधण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. पूर्ण काम झाल्यावर तर हा वाडा पूर्णपणे नागरिकांना आणि पर्यटकांना खुला होईल. जमिनीवरची वास्तू तयार झाली आहे, पण दुसऱ्या मजल्याचं काम अजून सुरूच आहे. या बाजूची अतिक्रमणं काढून वाड्याला मोकळा श्वास मिळवून देण्याकरता महापालिकेनं तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे. नाहीतर वाड्याच्या सौंदर्याला अतिक्रमणांचं कोंदण हिणकस ठरेल. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.